रांजणी तालुका पंढरपूर येथील फॉरेस्ट मधील खुणाचा अवघ्या 12 तासात उलगडा झाला. मैताच्या अंत्ययात्रेपूर्वी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारेकऱ्यास पकडले. नितीन माळी राहणार अनवली तालुका पंढरपूर असे पोलिसांनी अटक केलेल्या मारेकऱ्याचं नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की रांजणी गावच्या शिवारात अभिमान मारुती मेटकरी वयवर्ष 55 यास डोकीत धारदार हत्याने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते. याबाबतचा गुन्हा पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. खुनाची घटना घडताच स्थानिक गुन्हे शाखेची टीम मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला. घटनास्थळावर आढळून आलेल्या वस्तू व गोपनीय माहितीच्या आधारे मैताचे मारेकरी याचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकास नितीन माळी यांनी गुन्हा केल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याचा तपास केला. उसने पैसे दिले होते ते पैसे परत करण्याच्या कारणावरून शिवीगाळ केल्याच्या कारणावरून रांजणी गावच्या शिवारातील फॉरेस्टमध्ये घेऊन जाऊन जीवे ठार मारल्याची कबुली दिली आहे. त्यावरून त्यास अटक करण्यात आली आहे.